हेलो। हेलो हाँ साहब, जय महाराज। मतलब हाँ बोल दिया मला थोडं बोलायचं होतं, बोलू शकतो का? काय मला ते विचारायचं होतं, ते आता नाही का अंबादास दानवे म्हणे की ते संदीप गुरमे भ्रष्टाधिकारी म्हणे, त्यांनी वाळूचा सत्यानाश केला म्हणत होते ते। मग ते आता सध्या क्राईम ब्रांचला आलेले, मग ते पूर्ण शहराचा सत्यानाश करणार आहे साहेब आता। मग अंबादास दानवे साहेब शांत का बरं बसले साहेब? हॅलो। त्याला विचारणार अंबादासला अरे पण ते फोन उचलत नाही, तुम्ही नेते ना त्यांच्यापेक्षा मोठे ना साहेब तुम्ही। तुमची तुम्ही त्याला हे विचारायचं, तू का असं केलंय मला? ते तर काही उत्तर देत नाही मला, माझ्या नंबरच उचलत नाही ना ते। तुम्ही तरी उचलता महत्वाचं म्हणजे साहेब, त्यांची बदली व्हायला पाहिजे ना। मग आवाजच नसतं उठलायचं, मग आता काय प्रॉब्लेम नेमकं काय झालं असेल ते? काहीतरी केलं असं ऍडजस्टमेंट, तेच नाही, तेच कळत नाही मला, ऍडजस्टमेंट झालं का काय झालं। पण त्यांनी आवाज उचलला पाहिजे, कारण की तो अधिकारी इथं आलेला आहे ना, ते स्वतः बोललेले आहे की माझ्याकडे लिस्ट आहे वगैरे सगळ्या गोष्टीचे। तुम्ही तुम्ही विचार ना साहेब, तुम्ही नेते ना साहेब आमचे। हॅलो। मी विचार त्याला, उद्धव साहेबांनी तर नाही सांगितलं ना त्यांना असं वापस घ्यायला? नाही नाही उद्धव साहेब नाही बोलत कधी, ते उद्धव साहेब कोणाला घाबरत नाही ना साहेब ते, तुम्हाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ते। हॅलो। हॅलो। मला पण घाबरत होतो असं काही नाही, घाबरतो पण मग तुम्ही सांगा ना साहेब, तुम्ही म्हणा ते त्याची बदली कर म्हणा। हॅलो। करता येईल करू, तुम्हाला घाबरतो साहेब, तुम्ही शांत झाले माहिती आहे साहेब? मला कळत नाही कशामुळे शांत झालं, तुमचा इतका मोठा आवाज शहराचा, तुम्हाला लोक फार प्रेम। अरे माझ्या एवढं तर कोणी बोलतच नाही, नाही तुमच्यावर लोक, मी कसं जाणार तुमच्यावर लोक इतकं प्रेम करतात पण काय म्हणले? माझे काय धंदे काय हे का ब्लॅकमेल करतो का काय करतो म्हणून शांत कसा लो मी? तेच म्हणलं साहेब, जसं तुमचा पहिला आवाज होता पहाडी आवाज, आता थोडस आहे ना अजून किती मोठा आवाज आला होता। नाही साहेब नाही साहेब काय झालं माहिती का, तुम्ही तुमची तुमच्या ताकद आहे साहेब, रिपीट तुम्ही वापस येऊ शकता माहिती का? करू घ्या सगळं होणार आहे, मी तू बिलकुल होणार, 100% होणार।